आकाशात तरंगणारा डोळा। माझी मनस्थिती फारच विलक्षण झाली आहे, त्याला शब्दच नाहीत। भयलेलो आहे असं म्हणालो असतो, पण भीती हा शब्द आत्ताच्या वेळी फार तोकडा वाटतो। ही साधी भीती नाही, ही तसं नाही जमायचं, सारं पहिल्यापासून सांगायला हवं। घटकावर समजा की रात्री तुम्हाला एक भीषण स्वप्न पडलं, खरोखरीच भीषण, म्हणजे अंगावर काटा आणणार, घामानं थपथपून झोपेतून दचकून जाग करायला लावणार। तुम्ही जागे झालात, आसपास रोजचीच खोली आहे, बाहेरून रोजचेच आवाज येत आहेत, हे पाहून समाधानाचा निश्वास सोडलात। रात्री समोर नाचणारं, उरावर बसणारं विद्रूप ध्यान, सगळं काही खोटं होतं अशी खात्री करून घेतलीत आणि रोजच्या उद्योगाला लागलात। आणि मग सकाळच्या गर्दीत भर दिवसा तुम्हाला तो विद्रूप आकार, ते घाणेरडं रूप, ती किळसवाणी आकृती दिसली, कोणत्याही स्पष्टीकरणानं पुसून टाकता न येणारी, प्रत्यक्ष, तर मग तुम्हाला काय वाटेल? एका भल्या सकाळी निरभ्र आकाशात तो प्रचंड डोळा अवतरला होता। अफवांचा प्रश्नच नव्हता, वर पाहायचं आणि खात्री करून घ्यायची। 320 कोटी लोकांना, म्हणजे जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून तो दिसला होता। भ्रम झालाय असं म्हणणारेही काही लोक निघाले, त्यांचं ऐकायला कोणाला वेळ नव्हता। आकाशातली ती वस्तू इतकी प्रचंड सर्वव्यापी आवाढव्य होती की बाकीचे सारे सूर्यसुद्धा फिके पडावे। सर्व जगातल्या सर्व भाषातल्या रेडिओंवर ही बातमी आलीच। त्या प्रचंड डोळ्याची नजर प्रत्येकावर खिळली असल्यासारखी वाटे। कापऱ्या आवाजात रेडिओवर आणि कापऱ्या अक्षरात वर्तमानपत्रात त्या एकाच डोळ्यावर कोट्याही झाल्या। शंकराचा तिसरा नेत्र, सर्वसाक्षी ईश्वर आणि इतर अनेक चांगल्या आणि वाईट। बुबुळाचा रंग भुरकट घारा होता, कॉर्नियाचा भाग काही अगदी सफेद नव्हता। काही नेत्रशास्त्रज्ञांनी तासातासांच्या प्रदीर्घ निरीक्षणानंतर जाहीर केलं की पौर्वात्य जातीच्या लोकांच्या डोळ्यांशी या डोळ्याचं फारच साम्य आहे। दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी या विधानाला हरकत घेतली। देशोदेशी येशू ख्रिस्त, महम्मद पैगंबर, भगवान बुद्ध, श्रीकृष्ण, झरथुष्ट इत्यादींच्या डोळ्यांचा रंग कसा होता यावर चर्चेची वावटळ उठली। माझ्यापुरता वैयक्तिक विचार केला तर मला असं वाटत होतं की या डोळ्यातली नजर आपल्या ओळखीची आहे। इतरही बऱ्याच लोकांना हीच जाणीव झाली होती असं वर्तमानपत्रातल्या वाचकांच्या पत्रावरून दिसतं। इतक्या जवळून 24 तास आपल्यावर कोणाची तरी सारखी नजर आहे या विचारानं मी बेचैन झालो। प्रेमिकांच्या चाळ्यांचं आणि भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण एका दिवसात विलक्षण घटलं होतं असंही म्हणतात। काही जणांना विलक्षण किळस आली, मला तसं काहीच वाटलं नाही। हा प्रकारच किळस, राग, ओळख, लोभ याच्या पलीकडचा होता। मला वाटलं किळस ढेकणाची येईल, पालीची येईल, फार तर उंदराची येईल, पण एखाद्या 300-400 टनी देवमाशाची कशी किळस येईल? सततोद्योगी प्राणीशास्त्रज्ञांनी आणखी एक, म्हणजे निरीक्षणानंतरचा निर्णय दिला की हा डोळा जिवंत आहे, म्हणजे रेटिनावरच्या धमन्यातली सूक्ष्म बदलती छटा इत्यादी इत्यादीवरून। हा मात्र सर्वांना अनपेक्षित धक्का होता। एक डोळा जर एवढा असेल तर शरीर केवढा असेल? म्हणजे खरोखर हा विचार आधीच करायला हवा होता। हा प्राणी खरोखरच जिवंत असेल तर तो आपल्या पृथ्वीचा मित्र आहे का शत्रू आहे? आणि शत्रू असला तर मग? 30 वर्षात जी गोष्ट अशक्य ठरली होती ती त्या आवाढव्य डोळ्याच्या एका नजरेसरशी झाली। अमेरिका आणि रशिया यांचं एकमत झालं या तत्वावर आणि तपशिलावर सुद्धा। या आकाशस्थ अक्षाचा नाश करायला पाहिजे। त्या डोळ्याची पृथ्वीपासून प्रत्यक्ष उंची मोजण्यात आली, ती 810 किलोमीटर्स होती। एक साईड लाईट, डोळ्यानं व्यापलेली जागा 1,70,000 चौरस किलोमीटर होती। या मापानं सर्व वस्तूंचा अर्थच नाहीसा होतो। दोन्ही देशांच्या अध्यक्षांची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा समजलं की इतक्या उंचीवर सुमारे 50 मेगाटन स्फोटक शक्तीचे हायड्रोजन बॉम्ब घेऊन जाणारी रॉकेट्स दोघांजवळ तयार होती। या माहितीबद्दल दोघांनीही प्रसंगानुरूप आश्चर्य व्यक्त केलं। एक रॉकेट लेनिन बेसवरून, दुसरं रॉकेट केप केनेडी बेसवरून आणि तिसरं रॉकेट इंधन रशियाचं आणि बॉम्ब अमेरिकेचा।
ग्रीनलँडमधून पाठवायचा बेत ठरला आणि जाहीर झाला. आंतरराष्ट्रीय जीवदया मंडळानं या ठरावाला विरोध जाहीर केला आणि सभासद स्वसंरक्षणासाठी भूमिगत झाले. ठरलेल्या वेळी क्षेपणास्त्रांनी गगनात भरारी घेतली. एकाच वेळी त्या तिन्ही बॉम्बचे स्फोट झाले आणि आकाशातला डोळा एकदम नाहीसा झाला. सर्वांनी हा चित्तथरारक प्रसंग सिनेमा फिल्ममध्ये पाहिलाच आहे, तेव्हा त्यावर आणि नंतरच्या विजयोत्सवावर काही जास्त न लिहिणंच बरं. पण आपलं सर्वांचंच समाधान अल्पायुषी ठरलं, कारण पहिला डोळा नाहीसा होऊन 2.5-3 महिने उलटतात न उलटतात तोच पुन्हा आकाशात एक डोळा तरंगायला लागला. अगदी सर्वसामान्य माणसाला सुद्धा पहिल्या दृष्टिक्षेपातच लक्षात आलं की हा मागचा डोळा पुन्हा आलेला नाही, वेगळाच आहे. आकारानं तसलाच आवाढव्य, पण ठेवणीनं रंगानं निराळा. यावेळच्या नजरेत एक जरासा आश्चर्याचा भाव असल्याची शंका येत होती. यावेळची आपली प्रतिक्रिया झटपट झाली. नशिबानं लेनिन तळ, केनेडी तळ आणि ग्रीनलँड तळ येथील क्षेपणास्त्र फेकण्याची यंत्रणा अजून तशीच होती, ती उतरवण्यात आली नव्हती. आकाशात डोळा दिसायला लागल्यापासून सुमारे 70 तासात त्याच्या दिशेनं रॉकेट्स फेकली गेली आणि तोही आकाशस्थ अक्ष झटक्यात दिसेनासा झाला. यावेळी मात्र पूर्वीसारखा समाधानाचा सुस्कारा कोणी सोडला नाही. आता या गोष्टीला 3 महिने उलटून गेलेत, पण प्रत्येक जण सकाळी उठला की आधी वर नजर टाकतो आणि आकाश मोकळं आहे असं पाहताच एक लहानसा निश्वास सोडून आपल्या उद्योगाला लागतो. आता तुम्ही म्हणाल, यात मला एकट्याला एवढं भिण्यासारखं काय आहे? आकाशात भयंकर डोळे तरंगत असताना अनेकांवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया झालेल्या आहेत. कित्येकांचे आयुष्य फार मुळापासून बदलली आहेत. कित्येकांचा जगावरचा विश्वास उडाला आहे, तर कित्येक लोक धार्मिक प्रवृत्तीचे बनलेले आहेत. तर त्यात एवढं मोठं काय? असे उत्पाती फेरबदल माणसाच्या मनातून नेहमीच घडत असतात, पण हा बदल माझ्यात झाला. एका रात्री अचानकपणे झाला. माझ्या भोवती अज्ञानाचा अंधार होता, तो एकाकी उजळून निघाला आणि समोर बसलेला भविष्याचा अकराळ विकराळ आकार दिसला. आसपास वावरणाऱ्या विद्रूप आकारांची आपल्याला जाणीव नसते आणि आपण बेदरकारपणे वावरत असतो, पण ते आकार एकदा दिसू द्यात म्हणजे मग पहा कशी बोबडी वळते. स्फोटाची वात पेटवली गेली एका कवितेनं. आकाशात दिसलेले हे दोन डोळे म्हणजे कवींना एक पर्वणीच होती. इतके दिवस ते बिचारे आपल्या मनातलेच भयंकर आकार रंगवण्याचा प्रयत्न करत होते आणि लोकांच्या शिव्या खात होते, पण आता विलक्षण चमत्कृतीजन्य घटना सर्वांच्या समोर घडली होती. ती निर्विवाद होती. आताच्या त्या घटनेला श्लेषात्मक संकेतात्मक रूप द्यायला कवींना रान मोकळं सापडलं होतं. अशाच एका अज्ञात कवीची फायर इन युअर आईज ही कविता माझ्या वाचनात आली. ती बहुतेकांनी वाचली असेलच. सुरुवात अशी होती, फायर इन युअर आईज, अ लोनली माइंड इन अ डार्क स्पेस, नो सन नो मून ऑफ स्टार्स नो ट्रेस, थिंक्स वाइल थिंकिंग क्रिएट स्टॉर्म्स इन द वॉइड्स ऑफ इथर. याच अ अ ई ऊच्या ठेक्यावर पुढच्या बऱ्याच कडव्यांमधून त्यानं सृष्टीची उत्पत्ती आणि मनुष्य प्राण्याचं आगमन यांचं वर्णन केलंय आणि मग निर्माता निर्माण केलेल्या सृष्टीला अथांग काळसागरात सोडून देतो. त्याची अशी इच्छा असते की मानवानं आपल्या फ्री विलनं स्वतःचं भवितव्य ठरवावं आणि आशा असते की तो ते उज्ज्वल करेल. लाखो वर्षानंतर निर्माता पुन्हा एकदा आपल्या पुत्राची भेट घ्यायला येतो. कौतुकानं आशेनं प्रेमानं ती प्रलयंकारी भेट शेवटी अशी वर्णन केली आहे, द माइंड द विश द क्रिएटर्स हँड होल्ड्स इन टेंडर हॉलो ऑल नेचर ग्रँड, वन्स इन अ मिलियन इयर्स टू मीट जस्ट टू से हाउ डी डू माय बॉय, वन इन सिल्क अ मिलियन अ टॅटर्स रॉटन टू द कोर divided on all that matters. With unparalleled love and affection, he says it with spark, to this vision in the vault, this sight in the sky. Hello, he says, hello, here is fire in your eye. ही रद्दी कविता दिवसभर माझ्या मनात घोळत होती. रात्रीही तिनं माझा पिच्छा सोडला नाही.
रात्री जरा निवांतपणा मिळाला तेव्हा त्या कवितेत रंगवलेला प्रसंग साध्यंतपणे माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. एक अतिप्रचंड विशाल आकृती हाताच्या तळव्यात सारं विश्व घेऊन उभी आहे आणि चेहरा नजीक नेऊन त्या विश्वगोलात पाहण्याचा प्रयत्न करत आहे. आणि माझ्या मनात स्फोट झाला. मेंदूच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. मी काहीतरी वेडावाकडा किंचाळत धडपडत उठून बसलो. खरोखर तो विचार सहनशक्तीच्या पलीकडचा होता. जगन्नाथ. माझ्या डोळ्यांसमोर एकच नाव येत होतं, जगन्नाथ. त्याला फोन करायला हवा आत्ताच्या आत्ता. पण डोकं गरगरत होतं, डोळ्यांपुढे अंधारी येत होती, हातपाय कापत होते, पोटात भीतीनं गोळा उभा राहिला होता, शरीरातलं त्राणच गेलं होतं. कॉटचा खिडकीचा भिंतीचा आधार घेत मी कसा तरी फोनजवळ पोहोचलो. डोळ्यांसमोर फोनच्या डायलवरचे आकडे गरगरत होते. दोन तीन प्रयत्नांनंतर मी कसा तरी त्याचा नंबर फिरवला. भिंतीच्या आधारानं मी कसा तरी उभा होतो. हॅलो, जगन्नाथचा आवाज आला, नेहमीसारखाच चिरचिरा. जगन्नाथ, मी सदानंद बोलतोय. जगन्नाथ, काय रे इतक्या अपरात्री? आता कसली रात्र आणि दिवस, मी आत्ताच विचार करत पडलो होतो. मग ते दोन डोळे दिसले होते, त्यांवर रॉकेट्स मारली गेली होती, त्यावर पुढे सांग ना, ते मलाही माहिती आहे. जगन्नाथ, त्या दिवशी आपण तुझ्या खोलीत, अर्थात तुझ्या लक्षात नव्हतं का अजून आलं? माय गॉड, ओ माय गॉड, म्हणजे पुढचं सगळं. ऑफकोर्स, मी तुला वेळ तारीख सुद्धा सांगू शकेन. जग्या का रे, तो एक प्रयोग होता. ओ यू बास्टर्ड, यू गॉड डॅम बास्टर्ड. सदानंद, अजून 8 महिने. यू ट्रिपल डॅम्ड फूल. त्यानं फोन बंद केला. मला त्याचा इतका विलक्षण संताप आला होता की वाटलं त्याचं नरडा आवळावं, पण त्याचाही काही उपयोग नव्हता. होणारी गोष्ट ठरून गेली होती, सुटका नव्हती. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या पत्त्यावर गेलो, पण तो घरी नव्हता. त्यानंतर तो मला भेटलेलाच नाही. ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी त्याचं वर्णन देतो. उंची सुमारे 5.5 फूट, वय आदमासे 32 वर्ष, सफेद गोरा वर्ण, डोळ्यांना जाड भिंगाचा चष्मा, डोक्याला टक्कल, उजव्या पायानं अधू. जगन्नाथ माझा वर्गमित्र आहे. त्याच्या हुशारीबद्दल शंका नव्हती, अगदी त्यावेळी सुद्धा. वर्गात सरांचं आपल्याकडे जास्तीत जास्त दुर्लक्ष कसं होईल, इकडे आमचं लक्ष असायचं. आणि हा जगन्नाथ, आपण होऊन सरांना नाना तऱ्हेच्या शंका कुशंका विचारायचा. मी त्याच्या शेजारी बसत असे आणि त्याच्या या एका दुर्गुणानं फार हैराण होत असे. सरांचं लक्ष त्याच्याकडे गेलं की त्या वर्तुळात आम्हीही सापडायचो. आणि जगन्नाथचं समाधान करता आलं नाही तर सर मला साधे साधे प्रश्न विचारून आणि माझ्या अज्ञानाची भरपूर जाहिरात करून स्वतःचा गेलेला स्वाभिमान जरा परत मिळवायचे. त्याच्या अनेक शंकांपैकी एकच मला समजली आणि सर निरुत्तर झाल्यामुळे लक्षात राहिली होती, ती देतो. रंगीत काचा कशा बनवतात हा विषय चालला असताना निळ्या काचांसाठी कॉपर सल्फेट वापरतात असं सरांनी आम्हाला सांगितलं होतं. पुढे रसायन विषयात कॉपर आणि त्याचे सॉल्ट्स हा विषय आला आणि कॉपर सल्फेटची एक प्रॉपर्टी म्हणून सरांनी सांगितलं की 112° ते तापवलं तर त्याचं पांढरं अनहायड्रस सॉल्ट बनतं. बने ना विचार, आम्ही काय त्याच्या वाटेत जाणाऱ्यांपैकी नव्हतो. पण जगन्नाथ उभा राहिला. सर, काच बनवताना तापमान 1700 असतं ना, मग कॉपर सल्फेटनं निळी काच कशी तयार होईल? 112° ते पांढरं होणार नाही का? जरा वेळ विचार करून सरांनी त्याला सुट्टीत खोलीत बोलवलं. त्यापुढे त्यांनी त्याची समजूत कशी काय काढली याच्याशी माझा संबंध नाही. त्याचा स्वभाव ध्यानात येण्यासाठी एवढं सांगितलं. असा हा जगन्नाथ होता. पुढे तो प्रसिद्धीच येणार हे ठरलेलंच होतं. सर्वांच्या अपेक्षेपेक्षाही त्यानं जास्त नावलौकिक कमावलं. नशिबानं त्याची माझी मैत्री कायम टिकून राहिली. 8-15 दिवसात माझी त्याच्याकडे चक्कर झाली नाही तर त्याचं बोलावणं येईल. माझं शिक्षण संपलं आणि सर्व विषयांशी माझा पार संबंध तुटला तेव्हा माझ्या सहवासात त्याला बौद्धिक आनंद मिळण्याची तर अजिबात शक्यता नव्हती. आणि याबाबत मी 1-2 त्याला छेडलंही, पण तो एवढंच म्हणाला, सदानंद, मी तुला काही सांगितलं तरी तू त्यावर काही शंका काढत नाहीस. तुझी स्वतःची कोणती थिअरी धोक्यात येत नसल्यानं तुला काही प्रिज्युडाईज नाही. अँड आय लाईक युअर कंपनी. मग काय म्हणणं आहे? अर्थात यावर बोलण्यासारखं काही नव्हतंच.
त्याच्या मैत्रीचा मला अभिमानही वाटत होता, कारण समाजात त्याला आता चांगलीच प्रतिष्ठा आली होती. यात मी सर्वथा स्वार्थीपणा करत होतो अशातला भाग नाही, कारण त्याच्या मैत्रीनं माझा प्रत्यक्ष असा काहीच फायदा झाला नाही, पण परावर्तित प्रसिद्धी असाही एक प्रकार आहेच ना. त्याची बुद्धी सर्वंकष होती. कोणत्या एका शास्त्रात त्यानं स्वतःला जखडून घेतलं नव्हतं. बसल्या बसल्या मला आठवतं की प्रकाशशास्त्र, रेडिओ लहरी, पानांची वाढ, गणितातली काही समीकरणं या सर्व विषयांवरचे त्याचे लेख विद्वद्मान्य ठरले होते. मी एकदा त्याला विचारलं सुद्धा होतं, जगन्नाथ, इतक्या विविध विषयात तुझं डोकं कसं काय चालतं रे? हे माझे वेगवेगळे शोध ना. अरे मी संशोधनांचं सुद्धा संशोधन केलेलं आहे. त्यात सेरेंडिपिटीचा भाग बराच आहे. कल्पनेचं अवचित आगमन किंवा रॅन्डम सजेशन किंवा कार्यकारण भाव विरहित विचार असं म्हण हवं तर. एखादा विषय निवडायचा, त्यातलं बरंचसं नवीन वादग्रस्त असं काही वाचायचं आणि मनाला स्वैर सोडायचं. मला ते काही कळलं नाही आणि मी तो नादही सोडून दिला. त्या रात्री कविता वाचल्यावर विचारांचा जो उद्रेक झाला, त्यातूनच त्या दिवसाची जळजळीत आठवण मनाला जाळीत समोर उभी राहिली. पण तो दिवस म्हणजे काही सुरुवात नव्हती, एका भयानक शृंखलेची ती समाप्ती होती. फक्त त्यावेळी मला ते समजलं नव्हतं, आता समजलंय. एका मोकळ्या संध्याकाळी मी जगन्नाथकडे गेलो. स्वारी स्वतःशी कसला तरी गाढ विचार करीत अर्थशून्य नजर आकाशावर लावून बसली होती. ये रे सदानंद, बैस. तो एवढं म्हणाला आणि मला विसरून गेला. 5-1 मिनिटं त्याच्या बोलण्याची वाट पाहून मग मी उठत म्हणालो, जगन्नाथ, तुझ्या विचारात जर अडथळा येत असला तर मी आपला जातो बाबा. आम्ही रिकाम टेकडे लोक आहोत, तुझा वेळ मौल्यवान आहे. नाही नाही रे सदा, तो भानावर येऊन म्हणाला, गेले काही दिवस मी एका विषयावर चर्चा करीत आहे. एकदा त्यात गुंतलं ना की मग खरोखर विलक्षण कल्पना मनात येतात. बघ, तुला सांगू का? सांगायला काही हरकत नाही, पण कळेलच अशी गॅरंटी नाही. टोपॉलॉजीवरचे काही लेख एवढ्यात माझ्या वाचनात आले, त्यावरूनच मला काही काही विचार सुचायला लागले. तुला कंटाळा येणार नसला तर सांगतो, केव्हाही म्हण की पुरे. ठरलं, मग ऐक तर. आपल्या या विश्वाची रचना कशी झालेली आहे, म्हणजे मी आता अणू, रेणू, शक्ती, कंपन यांचा विचार करत नाही, केवळ घडणीच्या, बांधणीच्या, भूमितीच्या दृष्टीनं करत आहे. त्या दृष्टीनं विचार केला तर सुरुवात ही बिंदू, पॉइंट या कल्पनेपासून होते. पॉइंटला लांबी, रुंदी, उंची काही नाही, फक्त स्थान आहे. अशा अनेक बिंदूंची एक रेषा होते. आदर्श रेषेला फक्त लांबी आहे, रुंदी, जाडी काहीच नाही. अशा अनेक समांतर रेषांचा एक पृष्ठभाग होतो, त्याला लांबी रुंदी आहे, जाडी नाही. अशा अनेक पृष्ठभागांचा घन तयार होतो, म्हणजे सॉलिड, त्याला लांबी, रुंदी, जाडी आहे. येतपर्यंत ठीक आहे. यांचे गुणधर्म काय आहेत? आता हे लक्षात घे की आपण एखादा पृष्ठभाग कल्पनेत आणतो तेव्हा त्याच्या द्रव्याशी आपल्याला कर्तव्य नसतं. म्हणजे तो लाकडाचा आहे का, तांब्याचा आहे का, सोन्याचा आहे, याच्यावर त्याचे जॉमेट्रिक गुणधर्म अवलंबून नसतात. ते ॲबस्ट्रॅक्ट असतात. समजलं? माझ्याकडे निरखून पाहत जगन्नाथ म्हणाला, सदानंद, तुला हे अगदी पोरकट वाटतंय ना? मग तसं नाही. तुला एक उदाहरण देतो, आणि काल्पनिकही नाही, प्रत्यक्ष दाखवण्यासारखं. टेबलावरचे कागद उलथे पालथे करून ड्रॉवर धुंडाळून त्यानं एक कागद काढला. त्याचा रंग एका बाजूस लाल आणि दुसरीकडे पांढरा होता. कात्रीनं त्यानं 1 इंचभर रुंदीची एक पट्टी कापली आणि माझ्यासमोर टेबलवर ठेवली. ही पट्टी अगदी साधी दिसते ना, आता पहा. गोंदाचा एक ठिपका एका बाजूवर ठेवून त्याने 2 टोकं चिटकवली, पण उलटी, म्हणजे असं की लाल बाजू पांढऱ्या बाजूला चिकटली. ते चमत्कारिक कड समोर धरून तो म्हणाला, पहा, आपण हा सरफेस असा डिस्टॉर्ट केलाय. कोणत्याही ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टी सरफेसच्याच आहेत, पण त्याला आता इतरही गुणधर्म आलेत. पांढऱ्या रंगावरचा हा ठिपका हा जर प्रवास करत गेला तर काही वेळानं तो तांबड्या रंगात येईल, दिशा न बदलता. येथे जर एक उभा बाण काढला तर तो तांबड्या रंगात उलटा येईल, कोण न बदलता. ब्लेडनं ही पट्टी जर मधोमध कापली तर काय होईल? तिचे 2 तुकडे होत नाहीत, दुप्पट लांबीची आणखी एक तशीच पट्टी तयार होते. या पट्टीला मोबियस स्ट्रीप म्हणतात.
प्रत्येक गोष्ट तो करून दाखवत होता समोर प्रत्यक्षच घडत होत. हा जादू टोणा नाही सदानंद, या पृष्ठभागासाठी गणिताची समीकरणं आहेत. घन पदार्थातही असे काही विलक्षण आकार आहेत. उदाहरणार्थ क्लाईन बॉटल नावाची एक गमतीदार बाटली आहे, त्यात अनपेक्षित गुणधर्म असतात. आत्ता माझ्याजवळ नाहीतर तेही दाखवलं असतं. सदानंद, मी तुला मागेच सांगितलंय, मनात विचार कोठून आणि कसा येतो हे मलाही सांगता येणार नाही. एका रात्री अचानकपणे माझ्या मनात एन्व्हलप आणि इन्व्हर्जनचा विचार आला. थांब, बघतो सापडतो का. पुन्हा शोधाशोध आणि जगन्नाथनं एक साधा रबरी फुगा काढला. एवढंच नाही तर तो गंभीरपणे फुगवला, तोंडाला दोरी बांधली आणि टेबलवर ठेवला. पण हसण्याचा किंवा थट्टेचा विचारही माझ्या मनात आला नाही. सदानंद, या रबराचा विचार कर, ते एक एन्व्हलप आहे. आतील हवेवर ते एक आच्छादन आहे. त्याशिवाय त्याचा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. कोणता? सबंध विश्वाचे ते दोन भाग करतं, एक फुग्याच्या आतला आणि एक बाहेरचा. आकाराचा विचार करू नकोस. फुग्याच्या आतला आणि फुग्याच्या बाहेरच्या, एवढ्या शब्दात त्याचं संपूर्ण वर्णन होतं. हे पटतंय ना तुला? ते इतकं सोपं होतं की मी नाही कसा म्हणणार. हो म्हणालो. याच सरफेसच्या इन्व्हर्जनचा मी विचार करत होतो. इन्व्हर्जन ही गणितातली प्रोसेस आहे, खुणा बदलायच्या वगैरे. काही वेळा इमॅजिनरी उत्तरं येतात, म्हणजे ती अशक्य असतात. ते असू दे. घटकावर असं समज की आपल्याला हे इन्व्हर्जन जमलं तर काय होईल. मी खरोखरच विचार केला आणि एक विलक्षण चित्र समोर आलं. जगन्नाथ म्हणजे त्या फुग्यात बाहेरचं सर्व विश्व आणि आतली हवा तेवढी बाहेर, असा काहीतरी प्रकार होईल असं तुला म्हणायचंय का? करेक्ट, तीच कल्पना आहे. पण आकार? नो, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. आपण फक्त एन्व्हलपचा आणि पार्टीशनचा विचार करत आहोत. येस, तसंच काहीतरी होईल. मी सांगतो, मला ती कल्पना काही केल्या सहन होईना. या जगन्नाथच्या कल्पना म्हणजे खरोखर वैताग. माझ्या चेहऱ्याकडे पाहून जगन्नाथ हसला. सदानंद, तू किती नर्वस झालायस. अरे, ही कागदावरची आकडेमोड, गणिती लोकांचा हा उपद्व्याप नेहमीच आलेला असतो. लेखांनो, ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब असेच समीकरणांनी आधी कागदावर मांडले गेले होते ना? न राहून मी विचारलं. वेल, सदानंद द मोरॅलिस्ट नवल आहे. हसणं थांबवून जगन्नाथ म्हणाला, डोंट वरी, मी आकडेमोड केली आहे पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही असं दिसतंय. एक टी काही जात नाही. आता हा टी काय आणि तो का जात नाही हे विचारण्याच्या भरीस मी पडलो नाही. झाली एवढी डोकेदुखी बास होती तो आणि त्याची इन्व्हर्जन्स. जगन्नाथच्या त्या भेटीचा धसका माझ्या मनानं पुढं 2-3 दिवस घेतला होता. रात्री स्वप्नही पडली होती. माणसाची ही धारदार बुद्धी म्हणजे एक दुधारी शस्त्र आहे असं मला वाटतं. खरोखर रोजचं सुखाचं आयुष्य सोडून या लेखाच्यांना या नसत्या उठाठेवी हव्यात कशाला, मला वाटे. मग 3-4 दिवसांनी मन ताळ्यावर आलं. भलत्याच गोष्टीला आपण प्रमाणाबाहेर महत्त्व देत होतो असं वाटायला लागलं आणि मी ती भेट, ते वेगळंच संभाषण, ती पट्टी, तो फुगा, सर्व काही विसरून गेलो. पण 2 महिन्यात जगन्नाथकडे फिरकलो मात्र नाही. रात्री 10:30 माझा फोन खणखणला. इतक्या आडवेळी कोण बरं असा विचार करत मी फोन उचलला. फोनवरच्या माणसानं बोलायलाही सुरुवात केली होती. मला आधी आवाज ओळखू येईना. हॅलो, कोण आहे? मी जरा त्रासिकपणेच विचारलं. सदा, मी जगन्नाथ आहे. त्याचा आवाज इतका बदलला होता आणि त्याला सलगपणे 4 शब्दही बोलता येत नव्हते. तो विलक्षण एक्साइट झाला होता. काय रे जगन्नाथ, आत्ताच्या वेळी काय काढलंस बुवा? सदा, माझ्याकडे ये आत्ताच्या आत्ता. आत्ता 11 वाजता? येस, मला थांबवत नाही. ते इक्वेशन सुटलंय. कसलं इक्वेशन? अरे इक्वेशन रे, तुला सांगत नव्हतो का त्या दिवशी? ओ आय सी, त्याचा तो टी. येतोस ना? मी तुझ्यासाठी थांबलोय. ऑल राईट, येतो बाबा. मी रिसिव्हर खाली ठेवला. त्यानं इक्वेशनचं नाव काढताच मला ती भेट पुन्हा आठवली होती. पुन्हा एकदा अस्वस्थ वाटायला लागलं होतं. यानं इक्वेशन सोडवलंय म्हणजे काय? त्याच्या आवाजातली ती भावना विवशता मला सारखी आठवत होती. त्याच्या अपेक्षेपेक्षा त्याच्या हातात काहीतरी जास्त आलं होतं. शब्द तर दिला होता, इच्छा नसूनही जाणं भाग होतं.
मी त्याच्याकडे गेलो. वरच्या खोलीत दिवा जळत होता. मी सरळ वर गेलो. खोलीचं दार उघडं होतं. आत जगन्नाथ येरझारा मारत होता. त्यानं हात पाठीशी गच चावळून धरले होते. त्याच्या उजव्या आधुपायाचा त्याला क्षणभर विसर पडला होता. तो इतक्या सपाट्याने मागे पुढे होत होता की असं वाटावं की त्याला खोली अपुरी पडत आहे. शेवटी तो थांबला आणि त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं. तो जवळजवळ धावतच पुढे आला आणि दोन्ही हातांनी माझा हात धरीत म्हणाला, ये ये सदानंद, तू केव्हा येशीलचं झालं होतं मला. त्याच्या जाड चष्म्यामागे डोळे एका विलक्षण चकाकीनं उजळल्यासारखे झाले होते. त्याच्या शरीराचा कंप हस्तस्पर्शातूनही मला जाणवत होता. त्याची ही सगळी एक्सायटेड अवस्था मला आवडली नाही, पण त्याचं माझ्याकडे लक्ष कुठं होतं. तो मला ओढत भिंतीजवळच्या फळ्याकडे घेऊन गेला. फळ्यावर मला संपूर्ण दुर्बोध अशी समीकरणांची रांगच्या रांग होती. मला आता त्यातलं फक्त एक्स वाय एम एन आणि लाल रंगातलं टी एवढंच आठवतंय. पण जगन्नाथ बोलायलाही लागला होता. इन्व्हर्जनचं आणि कोऑर्डिनेटचं गणित तुला सांगत बसत नाही सदानंद. तुला त्यात गोडी नाही आणि तुला ते कळणारही नाही. मुख्य प्रश्न ओरिजिन बदलण्याचा आहे. सर्व बदलल्यावर रेफरन्स कशाचा घ्यायचा? टी कॅन्सल होईना समीकरणातच शिरला हे मी मागे सांगितलंच आहे. फावल्या वेळात यावर मी सारखा विचार करत होतो. मला वाटत होतं की माझी पद्धतच चुकली, पण तसं नव्हतं. एका रात्री मला अचानक कल्पना आली आणि वाटलं की समजा या टीला काही खरा अर्थ असला तर. सदानंद, रात्री मी तसाच उठलो आणि खडू घेऊन कामाला लागलो नव्या उमेदीनं. अर्थात ते एक दोन बैठकीत होणारं काम नव्हतं, पण शेवटी ते सुटलं. टी जर पॉझिटिव्ह असेल तर एन ही पॉझिटिव्ह येत होता. एक्स पॉझिटिव्ह याचा अर्थ आपलं जग, एक्स निगेटिव्ह म्हणजे इन्व्हर्ट झालेलं जग. पण टी पॉझिटिव्ह म्हणजे काय? टी म्हणजे टाईम, काळ. पॉझिटिव्ह म्हणजे पुढचा, भविष्यकाळ. आणि मग उत्तराचा खरा अर्थ माझ्या लक्षात आला. तुम्ही आपल्या जगातून सुरुवात केली, क्रिया पूर्ण झाली की त्यात पॉझिटिव्ह टी येतो. म्हणजे उलटवण्याची क्रिया होते, पण ती समकालीन नसते, पुढच्या काळातली असते. तुझ्या लक्षात आलं का? नाही, आणि पुन्हा स्पष्ट करत बसू नको, मी स्पष्टपणे म्हणालो. ओके, जशी तुझी इच्छा. आणि मी रागवत नाही, याचं आणखी एक कारण आहे. तुला आता मी ते प्रत्यक्षच दाखवणार आहे. हे इन्व्हर्जन प्रत्यक्ष? मी जरा सावरून बसत विचारलं. मग त्यात काय मोठं? सर्व पृष्ठभागांची समीकरणं माझ्या हाती आलीच होती. एक्सवर टी कसा का अवलंबून असतो हे मला कळलं होतं. त्याला काही विचित्र नियम आहेत, पण ते जाऊ दे. नाही का? ठीक आहे. एखाद्या जादूगारासारखा तो टेबलाजवळ उभा राहिला. टेबलावर लाल वस्त्राखाली काहीतरी होतं. ते कापड हलकेच उचलत तो म्हणाला, बघ. टेबलावर झगझगीत प्रकाश पडला होता. त्या प्रकाशात एक वस्तू चमकत होती. काही भाग प्लॅस्टिकचे असावेत, काही भाग स्टेनलेस स्टीलचे असावेत असं वाटत होतं. पण त्या रेषांवर किंवा पृष्ठभागांवर किंवा आकारांवर नजर स्थिर होत नव्हती. एक भाग पाहता पाहता रूप बदलत होतं, दुसऱ्यात मिसळून जात होतं, फसवत होतं. सदानंद, हा आकार दिसायला कसाही असला तरी मॅथमॅटिकली ते एक खरं एन्व्हलप आहे. त्याच्या सर्व गुणांसकट. जशी मी दाखवलेली मोबियस स्ट्रीप ही खरोखरीची दोन परिमाणांची पट्टीच होती, इन्व्हर्जनसाठी हा आकार योग्य आहे. मला तो बनवून घ्यायला अतिशय परिश्रम पडले, पण आता खरी टेस्ट आहे. म्हणजे? मी आश्चर्यानं विचारलं. मी आता हा उलटवणार आहे. त्या दिवशी वर्णन केलेली क्रिया आता प्रत्यक्षात घडेल. म्हणजे बाहेरचं आत आणि आतलं बाहेर, त्या फुग्यासारखं? अर्थात संपूर्ण नाही. आतल्या निगेटिव्ह सर्फेसला काहीतरी कॉन्टॅक्ट हवा. तेवढी एक खिडकी राहील, पण तिचाही उपयोग होईल पाहायला. मी मुढासारखा त्या चमकणाऱ्या आकाराकडे पाहतच राहिलो. तयार आहेस? करू, नीट पहा, जगन्नाथ म्हणाला. तो हलकेच पुढे आला. त्या आकारातून एक पातळसर वायर बाहेर आली होती. ती त्यानं धरली आणि खेचली. काय होणार याची मला काहीच कल्पना नव्हती. फटाका पेटवल्यावर आपण कसं अंग चोरून घेतो तसा मी उभा राहिलो होतो. पण स्फोट झाला नाही, प्रकाश उजळला नाही, काही झालं नाही. पण तेही बरोबर नाही. निमिषार्धात काहीतरी अनाकलनीय असा बदल झाला. त्या आकारातल्या काही वक्ररेषा सरळ झाल्या, काही पृष्ठभाग पार वितळले, काही नवीन अस्तित्वात आले. आता टेबलावर बऱ्याचशा बाजू असलेली पेटी होती. जगन्नाथ अनिमिष नजरेनं त्या पेटीकडे पाहत होता. पाहण्यासारखं असं काहीच न घडल्यामुळे मी जरासा रागावलो होतो.
यासाठी का त्यानं मला जवळजवळ मध्यरात्री येथे आणलं होतं? मी जरा उपहासानं विचारलं, काय जगन्नाथ, प्रयोग झालाय का व्हायचाय? तो माझ्याकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण भाव होते. त्याच्याकडे एक नजर टाकताच माझ्या सर्व शंका फिटल्या. त्यानं काहीतरी केलं होतं. सदानंद, माझा प्रयोग यशस्वी झालाय. म्हणजे आत्ता या पेटीत? आत्ता नाही, आत्ता नाही, तो हात वर करीत म्हणाला. सदानंद, तो पॉझिटिव्ह टी विसरू नको, हे इन्व्हर्जन आहे, पण आत्ताचं नाही. आपण आता भविष्यकाळात होणारी एक घटना पाहत आहोत. सदानंद, जसं इंटरनल मोशन हे एक अशास्त्रीय मिथ आहे, तसंच सेल्फ इन्व्हर्जन हेही आहे. माणूस पाय उचलून स्वतःला उचलू शकत नाही, म्हणून ही प्लस टीची टाइम गॅप आहे. मला साध्या शब्दात सांग, भविष्यकाळात केव्हा तरी एका लहानशा बंदिस्त आकारात सर्व विश्व आणि त्या बाहेर अत्यंत विरळ हवेचं कण, असं काही घडणार आहे का नाही? आणि आत्ताची तरी विश्वाची स्थिती काय? आत्ताच्या विश्वाचं जाऊ दे, त्यावेळच्या विश्वात हा बदल होईल तो पृथ्वीवर जाणवणार नाही. कसा जाणवेल? सर्व बदल सापेक्ष असतील. एखादं अवकाशयान प्रकाशाच्या गतीनं जायला लागलं तर बाहेरच्या लोकांना ते आकुंचित झालेलं दिसेल. त्या यानातली घड्याळं अति सावकाश चालत आहेत असं दिसेल. पण हा बदल त्या यानातल्या प्रवाशांना जाणवणार नाही. जोपर्यंत त्यांचं विश्व त्यांच्या पुरतंच मर्यादित आहे, तोवर काहीही जाणवणार नाही. एक क्षणभर माझा खरोखर त्याच्यावर विश्वास बसला आणि मग या सर्व प्रकाराची अशक्यता मला एकाएकी जाणवली. एका फळ्यावर केलेली काही आकडेमोड, एक वेडावाकडा आकार आणि आता एक वेडीवाकडी डबी, डबीतली हवा बाहेर आणि बाहेरचं अफाट विश्व आत. मी मोठमोठ्यानं हसायला लागलो. जगन्नाथ, तू अगदी वल्ली आहेस बघले का? आणि मी एकदम गप्प बसलो. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. सदानंद, तुला सगळ्या थापा वाटतात हा? जगन्नाथ, नो इन्सल्ट, पण तू बघ, मी समजावणीच्या सुरात म्हणालो. काय बघू? तो खालच्या आवाजात म्हणाला, अत्यंत वाईट आवाजात. यावर माणसाचा विश्वास कसा बसेल? तूच बघ सदानंद, प्रत्यक्ष डोळ्यांनीच बघ. हा, बघ म्हणजे? मी गडबडून म्हणालो. त्या डबीत पहा ना, तुझ्या डोळ्यांनी पहा. तो ओरडला. मी एकदा त्याच्याकडे आणि एकदा त्या डबीकडे पाहिलं. आता त्याच्या मनासारखं घ्यायला हवं, नाही तर तो आणखी भडकेल, असा विचार करून मी पुढे झालो आणि त्या डबीला एक लहानसं छिद्र होतं, त्याला एक डोळा लावला. माझ्यासमोर तारांगण पसरलं होतं, तारे आणि तारे असंख्य. मला आजवर असं काहीही दिसलं नव्हतं. मला आजवर एवढा धक्का कधीही बसला नव्हता. मी दिंगमूढ झालो, स्तंभित झालो, अवाक झालो. जगन्नाथ म्हणाला होता त्यातलं अक्षरनाक्षर खरं होतं. त्या लहान डबीत सर्व विश्व सामावलं होतं. असंख्य तारे, असंख्य तारका चक्रे, ज्वाला चक्रे, आणि मी ते एका हातानं उचलू शकत होतो. तारे, ताऱ्यांजवळचे ग्रह, त्या ग्रहांवरची प्राणीसृष्टी. मी आश्चर्यानं आत पाहत होतो आणि एकाएकी माझ्या डोळ्यात एखादं कुसळ गेल्यासारखी खूप आग झाली. मी डोळा काढून घेतला आणि चोळत उभा राहिलो. काय सदानंद, पटली का खात्री? येस येस जगन्नाथ, कमाले, तू पहा ना. जगन्नाथ खाली वाकून त्या छिद्रातून पाहू लागला. मला वाटलं त्याच्या तोंडून एक आनंदाची आरोळी निघेल. त्याच्या तोंडून आरोळी निघाली, पण आनंदाची नाही, वेदनेची. डोळा जोरजोरानं चोळत तो एकदम मागे सरला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. डोळा सुजून लाल झाला होता. बदमाश पाजी, तुझाही डोळा चुरचुरला ना? हो, काहीतरी गेलं असेल. नाही नाही, आतल्याच कोणीतरी हे केलंय. दाखवतोच साल्यांना, त्यांना कल्पना नाही ते कोणाला डिवसतायत त्याची. आधीच जगन्नाथ तापट, आता तर तो आणखी भडकला होता. एका हातानं डोळा चोळीत, एका पायावर लंगडत तो खोलीभर काहीतरी शोधत होता. शेवटी त्याला हवं ते सापडलं, स्पिरिटची बाटली. पाणावणाऱ्या डोळ्याकडे दुर्लक्ष करत त्यानं एका काटकीला कापूस गुंडाळला, तो स्पिरिटमध्ये बुडवला. काडीनं तो बोळा पेटवला आणि ती जळती काडी त्या छिद्रातून डबीत कोंबली. 5-1 सेकंदानं त्याने ती काडी बाहेर काढली. ती विजली होती. डबीतून बराच वेळपर्यंत काळसर धूर येत राहिला. आता समजेल बदमाशांना. नमक हराम, तो धापा टाकीत म्हणाला. त्याचा राग अजून ओसरला नव्हता. आम्हा दोघांना सबंध रात्रभर एक मिनिटाचीही झोप लागली नाही. चुरचुरणारे डोळे,
सकाळी मी त्याचा निरोप घेऊन परत आलो. आमची मीटिंग एक प्रकारच्या अँटी क्लायमॅक्समध्ये संपली होती हे मी आता आठवत आहे. आधी एक डोळा, मग दुसरा डोळा, आणि मग शेवट प्रचंड ज्वाळांचा लोळ, सर्वांच्या शक्तीबाहेरचा. जगन्नाथचा पत्ता नाही आणि भेटून तरी काय उपयोग, तो काय करू शकणार आहे. त्यानं वेळेचा हिशोबही केलेला आहे, 8 महिने, एखादा दिवस पुढे मागे. नशीब एवढंच आहे की कोणाला विचारायला सुद्धा वेळ मिळणार नाही. मला गणित, टोपॉलॉजी, इन्वर्जन यातलं काही कळत नाही. जे काही मी प्रत्यक्ष पाहिलं ते मी लिहिलंय. शक्यतेचा विचार शास्त्रज्ञांनी करावा. त्यांना अजून 8 महिने आहेत. ही गोष्ट प्रसिद्ध झाल्यावर मीही बेपत्ता होणार आहे. माझा कशातही संबंध नव्हता. जर काही माहिती हवी असेल तर ती जगन्नाथकडूनच मिळेल. त्याचं वर्णन पुन्हा एकदा देतो. मध्यम उंची, गोरापान वर्ण, डोक्याला टक्कल, डोळ्यांना जाड भिंगाचा चष्मा, एका पायानं अधू. मला वाटतं तोही आता घाबरला असेल किंवा नसेलही, या अक्कल पंडितांचं काही सांगता येत नाही. पण तो खरोखरीचा दुष्ट नाही, त्याच्याशी सहानुभूतीनं वागा. 8 महिन्यात तुम्हा आम्हा सर्वांनाच जायचंय. समाप्त.